बोला ना। हा म्हटलं अमन बोलतोय भाऊ, कुठून? अमन बोलतोय म्हटलं जळगावहून, ओळखला का? जलगाव? बोल। अमन हा कोण? मग हा अच्छा काय भाऊ, विषय? थोडस मॅटर झालंय। काय? आपलं काय झालं होतं, मी इकडे आपला टायगर ग्रुप चालवतो इकडे हा जळगावला, म्हणजे रावेर मध्ये। राहू रे? हा इथं आपला म्हणजे सर्व काही नाही, टायगर ग्रुपचे काय 1000 एक मुळे जोडलेलं हो। हा 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 ते आपले मागे जाय, आपण सोशल मीडियावर डायरेक्ट जाऊन काम करतात। अच्छा अच्छा ग्राउंड वरती ना? काय काय बोला ना बोला, समजते मला। समोरासमोर ग्राउंड हा, वरती तो काय झालं, एक आपला मित्र होता, आपला मेंबरच होता टायगर ग्रुपचा, त्याचे आयडी गिडी सर्व आहे आपले टायगर ग्रुप मध्ये। बरोबर। त्याने काय केलं, तो काय त्याचं मॅटर झालं होतं, तर त्याच्या मॅटर काय, ते एक 18-19 सालचे मुलं आहे। हा त्यानं ते त्याच्या घरी सांगून देतलं का काय झालं काय नाही, तर मला कॉल करायचं म्हणे भाऊ असं असं झालंय म्हणे। मग मी त्याला कॉल करलो, ते बाळाला भेटलो मी, का रे बाळा असं काय करलं तू, त्याच्या घरी का बरं सांगितलं असं तसं, म्हटला ते आपलं आपले लोकांमध्ये काय झगडे लावतो म्हटला तू, तर तो काय मला म्हणला गेला नाही, तो सॉरी गिरी म्हणून तिथून चालून गेला। अच्छा मग 8-10 दिवस झाले मॅटरला, मॅटर आपला काय नाही। मी आज थोडा बाहेर गेलो होतो, मी पुण्याला गेलो होतो। हा मी पुण्याहून आलो आणि त्याचे काका डायरेक्ट माझ्या घरी आले। अच्छा। आणि माझ्या आई वडिलाला काय पण शिव्या काळ केलंय म्हटलं, काय पण शिव्या काळ करून घेतलं, पण मी काय नाही म्हटलं, मी एकटाच होतो घरी, कोणी नाही होतं, मी एकटाच होतो। आणि तो दारू गिरू ड्रिंक ड्रिंक लाईक ड्रिंक केलं होतो तो। त्याचे काका काय पण डायरेक्ट धमकी देऊन गेले म्हणे, असं करतो तसे करतो तुमचे करतो ते करतो। हा असं का? हा तो म्हटलं काय ते मॅटर वाढणार का कसं करायचं, मला तुम्ही काय आयडिया द्या ना कसं हॅन्डल करू याला। बरोबर ठीक आहे, का वाढू नको। कोण आहे त्याचा काका, कोण अधिकारी का? तो इकडेच राहतो ना। नाही मध्ये कुठे नोकरी वगैरे करतो का जॉब? नाही नाही अरे असं आहे, तो दारू कुठे आहे म्हणजे दारू गिरू पेत असतो। अच्छा अच्छा चालेल, काय तुला मच्छी मी